नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कधी गार्डनमध्ये गेला आहात का? गार्डनमध्ये काय काय असतं बरं? झाडे असतात, खेळणी असतात, फुलझाडे असतात. मग तुम्ही खूप खेळणी खेळतात आणि खेळणी खेळल्यावर तुम्ही दमतात आणि मग झाडाखाली येऊन बसतात. मग आपल्याला झाडाखाली येऊन बसल्यावर पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो, चिव चिव असा आवाज ऐकू येतो. मग आपण सहज वर बघितलं तर आपल्याला सहजपणे ते पक्षी दिसत नाहीत, फक्त आवाज येतो. पण मग जर आपण बारकाईने बघितलं तर मात्र ते पक्षी आपल्याला फांदीवर बसलेले असतात, ते पानाआड असतात, म्हणून आपल्याला ते दिसत नाहीत. पण मग कधीतरी ते वर येतात, शेंड्यावर येतात, तेव्हा ते दिसतात. मग आपण थोड्या वेळाने डबा खातो, खाऊ खातो, त्यातले काही कण खाली पडतात आणि मग त्या पक्ष्यांना ते कण दिसतात आणि ते मग पक्षी खाली येतात, ते कण टिपतात, त्यावेळेस ते झाडाखाली येतात आणि मग ते आपल्या पुढे मागे आजूबाजूला कण पडलेले आहेत का ते शोधतात. तर मग आज आपण युनिट 5 मधील लवली बर्ड इन द गार्डन या पाठामध्ये वर, खाली, आत, बाहेर, जवळ अशा शब्दांचे अर्थ शोधणार आहोत.